बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध सुनेत्रा पवार ही संभाव्य लढत पाहता शरद पवारांनी स्वतः बारामती लोकसभा मतदारसंघात लक्ष घालायचं ठरवलंय. शरद पवारांनी पुण्यातल्या निसर्गमंगल कार्यालयामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली. अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या गाव पातळीवरील कार्यकर्त्यांना स्वतःकडे वळवून घेण्याचे प्रयत्न होत असल्यामुळे शरद पवारांना सुप्रिया सुळेंसाठी निवडणुकीच्या नवीन यंत्रणा उभ्या कराव्या लागणार आहेत आणि त्यासाठीच दिवसभर शरद पवारांनी सलग 5.5 तास या मतदारसंघाचा आढावा घेतला. बारामतीसोबतच पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, इंदापूर, दौंड आणि खडकवासला मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे. तेव्हा लेकीसाठी म्हणजेच सुप्रिया सुळेंसाठी आता शरद पवारच मैदानात उतरल्याचं दिसत आहे. डॉक्टर सेनचे प्रदेशाध्यक्षांना विनंती आहे की